नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण साबुदाण्याचे पापड बनवतो आहे। तर हे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा अजिबात शिजवायची गरज लागत नाही, अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये हे पापड बनवून तयार होतात। तर मग जराही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आता हे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला 2 ते 3 वेळा पाण्याने चांगलं धुवून घेऊ। दोन वेळा साबुदाणा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये साबुदाणा पूर्णपणे बुडेल इतपत पाणी यामध्ये घालायचं आणि त्यावर आपण झाकण ठेवून साधारण 6 ते 7 तास तो असाच भिजत ठेवूयात। आता साबुदाणा भिजून 6 ते 7 तास झालेले आहेत, तर आपण याला चमच्याने थोडासा मोकळा करून घेऊयात। तर बघा, साबुदाणा खूप छान भिजलेला आहे, अगदी मोकळा सुटसुटीत झालेला दिसतोय। त्याला जर असं हाताने दाबून बघितलं तर याचं पीठ तयार होत आहे, म्हणजे आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे। साबुदाणा छान भिजलेला आहे। आता यानंतर एका पातेल्यामध्ये 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे। एक वाटी साबुदाण्यासाठी इथे मी 6 वाट्या पाणी घेत आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने मी पाणी घेतलं। आता हे पातेलं गॅसवर ठेवून पाण्याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा, पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। गॅस बंद केला आणि गरम पाण्याचं पातेलं गॅसवरून खाली उतरवून घेतलंय। आता यामध्ये घालायचा आहे भिजवलेला साबुदाणा। गरम पाण्यामध्ये साबुदाणा घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यावर झाकण ठेवायचं आणि साबुदाणा 10 ते 12 तासांसाठी असाच भिजत ठेवायचा। तर बघा, 10 ते 12 तास होऊन गेलेले आहेत। मी रात्रभर साबुदाणा असाच भिजत ठेवला होता। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण मिक्सरवर फिरवून घेऊयात। मिक्सरवर साबुदाणा फिरवून घेत असताना यामध्ये वरून पाणी अजिबात घालायचं नाही। साबुदाण्याची पेस्ट करण्यासाठी हेच पाणी पुरेसं होतं। तर बघा, साबुदाणा मिक्सरवर फिरवून घेऊन मी याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे मिक्सरवर फिरवून घेत असताना मी यामध्ये वरून पाणी अजिबात घातलेलं नाही, तरी देखील तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता ही साबुदाण्याची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यानंतर शिल्लक राहिलेला साबुदाणा देखील मिक्सरवर फिरवून घेऊयात। तर बघा, इथे मी सर्व साबुदाण्याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर साबुदाण्याचे पापड घालण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालंय। आता एका पॉलिथिनच्या शीटवर आपण पापड घालून घेऊयात। पळीने हे मिश्रण या शीटवर घालायचं आणि थोडंसं त्याला पसरवून घ्यायचं, जास्त पसरवायचं नाही, कारण पापड सुकल्यानंतर पातळ होतात। आता जरी तुम्हाला ते जाड दिसत असले तरी सुकल्यानंतर ते पातळ होतात आणि त्यामुळे हे मिश्रण जास्त पसरवायचं नाही। बघा, साबुदाणा शिजून आपण त्याचा चीकही बनवला नाही तरी देखील पापड किती सहजरित्या आपल्याला घालता येत आहेत। तर बघा, इथे माझे सर्व पापड घालून झालेले आहेत। आता आपण याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये चांगलं वाळवून घेऊया। तर बघा, इथे मी हे सर्व पापड कडक उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहेत आणि वाळवल्यामुळे मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत, पांढरे शुभ्र झालेले आहेत। इथे आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। पापड आपण तळून बघूयात। बघा, कढईमध्ये पापड घातल्याबरोबर अगदी मस्त असा फुललेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे। हे पापड तळल्यानंतर हलके होतात, पांढरे शुभ्र दिसतात आणि खायलाही खूप छान खुसखुशीत लागतात। तर एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला जर माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा। त्यामुळे काय होईल, मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। वेळात वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।